नमस्कार मित्र मैत्रिणींनो, प्रीतीज होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल सर्वांचे आवडते असे बेसनाचे लाडू. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी अचूक प्रमाण आणि छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत की जेणेकरून तुमचे लाडू हे रवेदार आणि अगदी चविष्ट बनतील. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण साहित्य बघूया. साहित्यामध्ये मी इथे 2 कप बेसन पीठ म्हणजे डाळीचे पीठ, 1 कप साखर, 1 कप तूप आणि सुका मेवा घेतलेला आहे. सर्वप्रथम मी इथे हे 2 कप डाळीचे पीठ व्यवस्थित चाळणीच्या सहाय्याने चाळून घेणार आहे. कारण पीठ हे बाजारातील असो की घरी दळलेले असो, त्यामध्ये छोट्या छोट्या गाठी असतात, त्या आपण व्यवस्थित काढून घेऊया. यामुळे पीठ हे व्यवस्थित भाजलं जाते आणि लाडूही अगदी छान बनतो. तर आता इथे बऱ्याच मैत्रिणींना हा प्रश्न पडतो की पीठ कोणते वापरायचे. तर तुमच्याकडे जेही पीठ उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही लाडूसाठी स्पेशल असे जाडसर रवाळ पीठ दळून आणू शकता. आता मी इथे घरात जे उपलब्ध होतं तेच पीठ वापरत आहे. बघा, अशा प्रकारच्या गाठी ज्या असतात त्या आपण पिठामधल्या व्यवस्थित काढून घेणार आहे, जेणेकरून आपलं हे पीठ व्यवस्थित भाजलं जाईल. पीठामध्ये जर गाठी असल्या तर हे पीठ भाजताना त्या गाठी तशाच राहतात आणि पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही, आपल्याला लाडू खाताना कच्चा लागतो. आता इथे मी मंद आचेवरती कढई तापत ठेवलेली आहे आणि 1 कप तूप इथे घेतलेले आहे. इथे ज्या कपाने मी पीठ मोजले होते त्याच कपाचे प्रमाण घेऊन मी तूप घेतलेले आहे. साधारणतः मी इथे अर्धी वाटीला थोडस वर तूप टाकून घेतलेलं आहे. आपण तूप थोडं थोडं करून टाकूया, कारण एकत्र टाकलं तर पीठ पातळ होऊ शकतं, तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं, तर त्यामुळे लागत लागत आपण तूप टाकूया. आता इथे आपले चाळलेले 2 कप डाळीचे पीठ टाकून घेऊया आणि हे आपण मंद आचेवरती हळूहळू व्यवस्थित परतून घेऊया. तर इथे हे 2 कप बेसन पीठ आहे, म्हणजे साधारणत 250 ते 300 ग्रॅम पीठ घेतलेले आहे. याचे 15 ते 17 मध्यम आकाराचे लाडू बनतात. प्रमाण घेताना इथे एकच प्रमाण घ्यायचे आहे. तुम्ही ग्लास किंवा वाटीचा वापर करू शकता, किंवा तुम्ही बाजारातून आणतानाच 1/2 किलो प्रमाणे किंवा 1 किलो प्रमाणे सामान घेऊ शकता. बघा, चाळलेलं पीठ होतं त्यामुळे पीठ हे तुपामध्ये खूप लवकर मिक्स झालेलं आहे. आता ह्या स्टेजला मी इथे 1 मोठा चमचा रवा घालून घेते आहे. आता हा एकदम बारीक रवा आहे, यामुळे जे विकतचे पीठ मी वापरलेलं आहे इथे जास्त बारीक असते. या रव्यामुळे लाडू अगदी रवेदार आणि खूप छान बनतात, बिलकुलही खाताना चिटकत नाही. आता इथे बेस थोडं कोरडं झालेलं आहे, तर आपण जेही आपले शिल्लक तूप होते तर ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मंद आचेवरती परतून घेऊया. बेसनाचा लाडू करताना सर्वात महत्वाचं बेसन भाजणं असतं, त्यामुळे आपल्याला हे एकदम मंद आचेवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. बरेच जण मोठा गॅस करतात, त्यामुळे पीठ हे लवकर करपतं, ते जास्त भाजलं जातं आणि खाताना ते कडवट लागतं. तर आपल्याला हे मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे बेसन सर्व तूप ऍब्झॉर्ब करून घेतं आणि जसं जसं हे बेसन भाजायला लागतं तसं तसं यातलं तूप हे सुटायला लागतं. ही खूप महत्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. तुम्ही बघू शकता मिश्रण या पद्धतीने पातळ व्हायला लागतं, याचाच अर्थ तुमचं बेसन भाजायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्ही हे सतत परतवत राहायचं आहे, कारण हे खाली लागून जळू शकतं. हे छान भाजत आलेलं आहे. बघा, आपलं मिश्रण हे खूप छान भाजलं गेलेलं आहे, रंगही खूप छान आलेला आहे, घरामध्ये अगदी सुंदर सुगंध दरवळतो आहे. आता हे संपूर्ण पीठ भाजण्यासाठी मला साधारणतः 30 ते 35 मिनिटे लागले आहेत. अगदी मंद आचेवरती मी हे पूर्ण पीठ भाजलेलं आहे. अगदी याप्रमाणे तुम्ही पीठ भाजून घ्या. पूर्णपणे मला खात्री आहे की तुमचे लाडू अगदी उत्तम बनतील. तर आता हे आपलं पीठ तयार आहे. मी आता हे एका वाटीमध्ये काढून घेते आहे आणि हे थंड करून घेणार आहे. तुम्ही एका पसरट प्लेटमध्येही हे काढू शकता आणि थंड करून घेऊ शकता. आता मी हे थंड करून घेतलेले आहे आणि यामध्ये मी 1 कप पिठी साखर टाकते आहे. तुम्ही पाहिजे
तर थोडीशी जास्त ही पिठी साखर टाकू शकता। त्यानंतरून त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालते आहे। त्यानंतरून त्यामध्ये 7 ते 8 काजू बारीक दळलेले घेतले आहे। तुम्ही इथे काप करूनही घालू शकता। इथे सुका मेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, बदाम मनुके सारोळही टाकू शकता। आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। साखर ही पूर्ण पिठामध्ये एकत्रित झाली पाहिजे अशी आपण मिक्स करून घेऊया। आता इथे मला हे पीठ थोडंसं पातळ वाटतंय, का तर इथे माझं पीठ थोडंसं गरम राहिलं होतं। तर इथे ही खूप महत्त्वाची टीप आहे, तुम्ही पीठ हे मिश्रण छानपैकी थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरून त्यामध्ये साखर घालायची आहे। पण घाबरायचं काहीच कारण नाही आहे। जर असे झाले तर साधारणतः परत 15 ते 20 मिनटं हे रूम टेम्परेचरला तसेच ठेवायचे, त्यानंतरून ते व्यवस्थित घट्ट होते। बघा 15 ते 20 मिनटानंतरून पीठ व्यवस्थित हे घट्ट झालेलं आहे। आता आपण याचे लाडू बांधू शकतो। बऱ्याच वेळा तूप जर जास्त झाले तेव्हाही असं होतं की पीठ पातळ होते, पण जर थंड होऊ दिले तर ते घट्टही बनते। आता आपण याचे व्यवस्थित असे लाडू बांधून घेऊया। जर तुमचा लाडूचा आकार थोडा बिघडला तरीही चालतो, तुम्ही सर्व लाडू बांधून घ्या। त्यानंतरून 10 ते 15 मिनटानंतरून ते लाडू परत तुम्ही एकदा वळून घ्या आणि त्याला व्यवस्थित आकार देऊ शकता। व्यवस्थित सर्व टिप्स जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे लाडू अप्रतिम होतील। बघा लाडू अगदी सुंदर झालेले आहेत, त्याचे चमकही खूप छान आले, त्याचा टेक्स्चर खूप छान झालेला आहे। तुम्ही ते सजावटीसाठी काजू बदाम किंवा चारोळीही लावू शकता। तर ह्या दिवाळीत तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा। बघा साधारणतः माझे एवढे 15 लाडू झालेले आहेत। इथे मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते। बघा टेक्स्चर किती रवाळ आणि किती मऊ, खूप छान झालेला आहे आपला लाडू। चवीला तर अप्रतिम झालेला आहे। बघा आपले मस्त न चिकटणारे, अगदी तोंडात घातल्या विरघळणारे स्वादिष्ट असे लाडू आपले तयार आहेत। तुम्ही जर सर्व टिप्स व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे लाडू अगदी स्वादिष्ट बनतील। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्रीतीज होम किचनला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीबरोबर। तोपर्यंत बनवत रहा, खात रहा, मस्त रहा।